गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे भाऊबीज आणि आज मी चाललो आहे माझ्या ताईकडे, चाललो आहे भाऊबीजीसाठी. जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे. आता वाजलेत 8 आणि इथून जाण्यासाठी आम्हाला लागेल जवळजवळ 1 तास. ओय छोटे उस्ताद, उतरा चला पलीकडे पलीकडे. तू तुला ब्रेक पर पाय पोचतो का तुझा? लागला गाडी चालवायला. ऑन द वे नाव गाडी स्टार्ट करतो मी. ओके बाळा. मिठाईच्या दुकानामध्ये आलोय मिठाई घेण्यासाठी. पेडा अँड कॅडबरी. ओके काय आणलंय बाळा? कृष्णा आपल्याला कुठे जायचंय? आत्या आत्या आता नाही रे बाबा, आत्या म्हणायचं. आत्ता नाही रे, आत्या आत्या. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे बिगवन मध्ये आणि हा आहे बिगवनचा मेन ब्रिज पूल, तुम्ही बघू शकता इथं. आणि बिगवन मध्ये सगळ्यात फेमस आहे ती बिगवनची स्पेशल मच्छी. आणि इतकं भारी वाटते ना, तुम्हाला मी पाणी दाखवतो, समोरचा रस्ता दाखवतो. हा बघा, इथे पूल आहे तो इंग्रजकालीन पूल आहे. जवळजवळ बरेच वर्ष झाले, 70-80 वर्ष झाले असतील या पुलाला. आणि त्या काळाचा पूल अजूनही टिकून आहे, जो की हा बिघोडला आणि पलीकडे करमाळा तालुक्याला जोडतो. हे बघा, चारही बाजूने पाणी याच्या, मी तुम्हाला सर्वत्र दाखवतो पाणी. मित्रांनो, हाच तो इंग्रजकालीन डिक्सलचा पूल, जो की याची खोली आता इथून 7 ते 8 पोरस आहे. खूप खोल आहे आणि पाणी इतक्या वरती आलं की प्रचंड पाण्याचा वेग आणि प्रचंड पाणी इकडे. ड्रायव्हिंग सीटवर उठ कृष्णा, बाळा व्यवस्थित आणण्यात येत घास गाड्या. इकडे बघून गाडी चालव, पुढे बघ की पुढे बघ, पुढे बघ की गाडी चालव. तर मित्रांनो, फायनली आपण ताईच्या घरी पोहोचलेलो आहे. हा रस्ता, अरे बापरे रस्ता, सगळ्या काटाड्या गाडीला लागत्यात. ओ नो 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 नो, जास्त स्क्रॅचेस पडतील काचला बाबा. अरे बापरे, बघा तिथं ताई आहे, पप्पा पण येऊन बसतात मगापासून. करायला लागला मला. ए त्याला घेतलं मला. तू आता उचलायचं का मला? मित्रांनो, ही माझी ताई बहीण आहे, हे माझे दाजी आहेत. दाजी शेतकरी दाजी आणि ताई. आणि ही स्वीटी, स्वीटी इकडे. ही माझी भाची आहे आणि आता जो शूट करतो तो शंभू, तुम्ही ओळखतच असाल. तिकडे पप्पा बसलेत माझे. तुम्हा सर्वांना खूप एक हे लागले होते आतुरत की हिचे पप्पा कोण आहेत. आणि हा आमचा भोली आहे. मी ताईसाठी पेड्याचा बॉक्स आणि साडी ह्या दोन गिफ्ट घेऊन आले. दाजीसाठी काय चालेल? इथे बघ, याच्यामध्ये साडे आणि याच्यामध्ये पेडे. नाही नाही, याच्यामध्ये पेड आहे आणि याच्यामध्ये साडे. कशी दिसते? आई सॉरी, कशी दिसते? छान आहे ना? कृष्ण काय होतो? बघा, पेडा बघितलाय कृष्ण आला. खरं सांग, किती पेड खाल्लं एकदम? आकर आकर आ आ आकर आकर. गावाकडाला की असंच काहीतरी गावरण खायला भेटतं. आता मी खातोय पप्पाई. चल कृष्णा. अरे आपल्याला गाडीत जायचंय, चल उतर. ताईने साडी घातलेली फायनली, बघू आपण कशी दिसते ताई.
आणि छान दिसते माझी ताई. एवढे का नाराज आहे? मामाने कपडे आणले. कपडे आणले नाही म्हणून नाराज आहे का? नाही तर मांजर काय सवसन करते का? करदुडा दे ताई करदुडा. ओके फोटो काढा रे मस्त पैकी. नको काढू असंच म्हटलं. आम्ही सगळे चाललोय दाजीला सोडून दुसऱ्या बाबाकडे. ताईला करदुडा बनायला यायचे. दाजीला बाबाय करा सगळ्यांनी. बाय करा दाजीला. दाजी रुसला तर दाजी रडत बसू नका. तिकडे जाऊ ना उसाकडं. जाऊ का? बर बर. लगेच शिकली बोलाय ना. चालतंय मग सोडा शाळेत का असत. चालतंय दाजी जाऊ का? चालतंय चला. दाजीला सोडून चाललोय. दाजी कसं बघतात बघू आपण. गेलं का?